हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ओल्या चवळीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी इथे मीडियम फ्लेमवरती तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये व चवळी स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यामध्ये मी एक बटाटाही बारीक कापून टाकलेला आहे। आता आपण तेल गरम होऊ देऊयात। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात। मोहरी चांगली तळतळली पाहिजे, मोहरी चांगली तळतळली आहे। त्यामध्ये आपण ठेचून घेतलेले लसणीच्या पाकळ्या टाकूयात। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मी इथे मध्यम आकाराचा कांदा वापरलेला आहे बारीक चिरून, तो साधारण लाल होऊ देऊयात। कांदा लाल झालेला आहे, आता आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात। टोमॅटो चांगला पिकलेला असेल तर ग्रेव्ही खूप छान बनते। तर अशा प्रकारे टोमॅटोसुद्धा नरम होऊ देऊयात। टोमॅटो नरम झालेला आहे, आता आपण मसाले टाकूयात। तर अर्धा चम्मच हळद, एक चम्मच लाल तिखट, मसाले चांगले फ्राय होऊ देऊयात तेलामध्ये, त्यांना चांगलं तेल सुटू देऊयात। त्यानंतर एक चम्मच गोड्या मसाल्याचं वाटप टाकूयात। या वाटपाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। आता यामध्ये पाणी टाकून हे वाटपसुद्धा या तेलामध्ये शिजू देऊयात। साधारण मी एक ग्लासभर पाणी वापरत आहे, तर या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवळी व बटाटा टाकून घेऊयात। सर्व चवळी आपण एकत्रच टाकून घेणार आहोत। एक ग्लास पाणी कमी पडत आहे, त्यामुळे मी आणखीन एक ग्लास पाणी टाकत आहे। साधारण ही चवळी बुडेपर्यंतच आपल्याला हे टाकायचं आहे पाणी। अशा प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व हे सर्व आपण ढवळून घेऊयात मीठ। आता यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी साधारण 15 मिनटं मध्यम फ्लेमवरती शिजू देऊयात। अशा प्रकारे आपली ओल्या चवळीची भाजी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।